नमस्कार, मी मंजिरी। एमव्हीटीव्हीच्या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत। बातम्यांना सुरुवात करतोय, पण तत्पूर्वी एक नजर टाकूया अर्थातच आजच्या ठळक बातम्यांवर। भारतीय जनता पार्टीचा प्रचार जोरात। नवीन पनवेल येथे आमदार मंदाताई म्हात्रेंनी प्रचारात सहभागी होऊन महापालिकेवर कमळ फुलवण्यासाठी जनतेला केलं आवाहन। परिषदेद्वारे आमदार प्रशांत ठाकूर यांनी 10 सत्रे प्रगतीची केली स्पष्ट। आमदार मंदाताई म्हात्रे यांनी उपस्थिती दर्शवून बीजेपीला बहुमत देण्याचं केलं आवाहन। येत्या 24 मे रोजी पनवेलमध्ये रंगणार चुरस। भाजप उमेदवारांनी संवादातून दिला परिचय। गिरणी कामगारांना खुशखबर, कामगारांसाठी 50% घरे राखीव। नवी मुंबई महापालिकेच्या सेवेतील कंत्राटी कामगार पुन्हा लाक्षणिक उपोषण करण्याची आहे शक्यता। पनवेल येथे बीजेपीचा प्रचार जोरात सुरू आहे। अशातच नवीन पनवेल प्रभाग क्रमांक 17 येथून ऍडव्होकेट मनोज भुजबळ हे उमेदवार उभे आहेत। यांच्या प्रचारासाठी आमदार मंदाताई म्हात्रे देखील प्रचार सभेत सहभागी झाल्या होत्या। दरम्यान बीजेपीला बहुमत द्या, भ्रष्टाचारमुक्त देश आणि राज्यसहित पनवेल महापालिका होऊन कमळच फुलवा असा मनोदय आमदार मंदाताईंनी यावेळी व्यक्त केलेला आहे। सध्या पनवेलमध्ये महापालिका निवडणुकीसाठी पनवेलकर सज्ज झाल्याचे चित्र आहे। विविध पक्षांनी आपलं अस्तित्व विविध मार्गांनी जनतेपुढे आणण्याचा प्रयत्न सुरू ठेवलाय। याबाबत बीजेपीने देखील जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केलेले आहेत। अशातच नवीन पनवेल प्रभाग क्रमांक 17 येथे भारतीय जनता पार्टीचा प्रचार जोरात सुरू आहे। यासाठी आमदार मंदाताईंनी देखील उमेदवारांचा उत्साह वाढवण्यासाठी बीजेपीसाठी या प्रचारात सहभाग घेतला। प्रभाग क्रमांक 17 नवीन पनवेल येथे ऍडव्होकेट मनोज भुजबळ यांच्या समर्थनात आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सहभाग घेतला असून दरम्यान नागरिकांची मोठ्या संख्येत गर्दी पाहायला मिळाली। यावेळी आमदार मंदाताईंचा शाल श्रीफळाने सत्कार करण्यात आला। आमदार मंदाताईंनी उपस्थितांशी संवाद साधताना सांगितलं की बीजेपीला प्रचंड मतांनी विजयी करा, फ्रीहोल्ड घरे याबाबत सविस्तर माहिती सांगत भ्रष्टाचार मुक्त देश राज्य यासहित पनवेल महापालिका करा, त्यासाठी बीजेपीला साथ द्या, महापालिकेवर कमळच फुलवा असं आवाहन त्यांनी केलेलं आहे। भारतीय जनता पार्टी आरपीआय घटक पक्ष सर्व आपले यांचे उमेदवार ॲडव्होकेट मनोज भुजबळजी, ॲडव्होकेट वृषाली वाघमारेजी, सुशीला घरजी आणि ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं, अनेक वर्ष गेले नगरसेवक आहेत इथं उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आज ही जी निवडणूक लागलेली आहे ही तुमच्या आमच्यासाठी फार प्रतिष्ठेची निवडणूक आहे। आपल्याला माहिती असेल की काल इथे आमच्या इथले नेते येऊन बोलले की नवी मुंबई महानगरपालिकेसारखी आपण ही पनवेल महानगरपालिका घडवायची आहे। मला आपल्याला सांगायचं आहे की शिरको नव्या मुंबईची खऱ्या अर्थाने शिल्पकार आहे। हे नेते नाही शिल्पकार, गेल्या 15 वर्ष लोकांना गाजर दाखवून कुठलंही काम केलं नाही। ते मी निवडून आल्यानंतर रिडेव्हलपमेंट असेल आणि चेपेचे असेल, फ्री होल्ड घरं असतील, कुक्षेत गावची 20 वर्षानंतर मिळालेली घरं असतील, असे अनेक प्रश्न, वॉटर मीटर गटर आम्ही करतोच आहे भारतीय जनता पार्टीतर्फे। मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की हे गेल्या वेळी आलेले राष्ट्रवादीचे नेते हे फक्त तुम्हाला भ्रष्टाचार पालिका देतील आणि काही देणार नाहीत, कारण आपल्याला माहिती आहे नव्या मुंबईमध्ये गेल्या 15 वर्ष चाललेला भ्रष्टाचार हा गेल्या 2.5 वर्षात आम्ही धुवून काढता काढता आमच्या नाकीनं आलेला आहे। आपल्याला माहिती आहे गेल्या 7-8 दिवसापूर्वी हायकोर्टाने काय निर्णय दिला, जमिनी कोणाच्या, MIDC च्या, सिडकोच्या, या हडप करण्याचं काम गेले 30 वर्ष चालू होतं, लोकांना माहिती नसतं, लोकांच्या डोळ्यात धूळ झोकायची आणि सांगायची महानगरपालिका नव्या मुंबईसारखी आम्ही करू, आम्हाला नव्या मुंबईसारखी पालिका नको, आम्हाला भ्रष्टाचार मुक्त पनवेल कॉर्पोरेशन पाहिजे जेथे जेणेकरून विकासाची कामं ही आपल्याला झाली पाहिजेत। आमच्या इथे नेते आहेत रामशेठ ठाकूरजी, आमचे आमदार प्रशांत ठाकूरजी यांच्या माध्यमातून अनेक असंख्य कार्यकर्ते आज इथे भारतीय जनता पार्टीचं काम करत आहे आणि स्वच्छ आणि प्रामाणिक काम या पनवेलमध्ये सुरू आहे। आणि आपल्याला माहिती आहे अनेक निर्णय हे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीने घेतलेले आहेत। आपल्याला माहिती आहे गरजेपोटी बांधलेली घरं ही 2015 पर्यंतची कायम करून घेण्याची लक्षवेधी मांडून आज GRR राज्यपालांच्या कडे गेलेला आहे सहीला, थोड्या दिवसामध्ये तुम्हाला भेट मिळेल। आम्ही असं सांगितलंय की जिथे असेल जिथे बांधलं असेल
तिथली घरं कायमस्वरूपी करा आणि आम्हाला दिलासा द्या. तुम्ही जर आमचे 12.5% वेळीच वाटप केलं असतं तर आमच्या लोकांनी घरं बांधली नसती. हा 40 वर्ष झालं आमच्या मोडकळीला आलेल्या इमारती, त्यात आमचे राहणारे हे सगळे शिडको कॉलनीत राहणारे आमचे गोरगरीब बांधव रोजी रोटीसाठी आलेल्या भारतातून महाराष्ट्रातून कामगार वर्ग आज इमारती पडायला लागलेल्या आहेत, तुटायला लागलेल्या आहेत, स्लॅब पडायला लागलेल्या आहेत. याचा पुनर्विकास झाला पाहिजे आणि हा पुनर्विकास होत असताना आपण ही जागा आमच्या सोसायट्यांना प्रीहोल्ड करून द्या आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी ते मान्य केलेलं आहे. गेले 2 वर्ष सातत्याने मी याच्यावर काम करत आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या घरं ही तुमची जमीन एवढी सरकारची जमीन तुमच्या नावी होणार आहे. आपण ब्रिटिश नाही, आमचे मुख्यमंत्री म्हणतात आम्ही ब्रिटिश नाही, आम्ही ब्रिटिश नाही. मग का लोकांना 40-40, 60-60 वर्षाच्या लीज वर घरं द्यायची? मंदाताई सांगतात ताबडतोब तुम्ही प्री होल्ड घरं करून द्या. आणि हे निर्णय सगळे तुम्हालाही लागू आहेत, 4 मतदारसंघाला लागू आहेत. उरण असेल, पनवेल असेल, ऐरोळी असेल, बेलापूर असेल, या 4 मतदारसंघासाठी आम्ही काम करत आहोत. म्हणून मी जनतेला नम्र विनंती करते की आपली कामं जर व्हायची असतील, आपल्याला कोणी मदत करणार असेल तर हे भारतीय जनता पार्टीचं सरकारच करू शकतं. ज्यांनी 15 वर्ष सत्तेत राहून धूळ झोकली, लोकांना गाजर दाखवलं, घाण घातली 15 वर्ष, ती आज मी साफ करत आहे नव्या मुंबईमध्ये. आणि इथे तुमच्यामध्ये अशी येऊन वल्गना करणारे जे नेते आहेत की आम्ही नवी मुंबई करू, आज तुम्ही नव्या मुंबईत येऊन विचारा जनतेने तुम्हाला का घरी बसवलं, याचा विचार करा. पहिली आत्मनिरीक्षण करा की तुम्हाला लोकांनी घरी का बसवलं. काल इथे सांगतात आम्ही हवेत निवडून आलो, आम्ही हवेत निवडून आलो, मान्य करतात आम्ही हवेत निवडून आलो, पण तुमची 15 वर्षाची येऊन सुद्धा घाट साफ करतोय ना. आज लोकांचं जा बांधा घर, मत पाहिजे, जा झोपडपट्ट्या वाढवा. आज लोकांच्या घरावर बुलडोजर फिरतो, दिग्यामध्ये कोण जातो मंदा मात्रेशिवाय? पेपरला बातम्या वाचत असाल तुम्ही. हा आणि सांगायचं काय की हवेत निवडून आले, मग 15 वर्ष तुम्ही काय करत होते? तुम्ही कॅबिनेट मंत्री होतात, हे सगळे निर्णय कॅबिनेट मध्ये 8 दिवसात व्हायला पाहिजे होते, त्याला 15 वर्ष का लागली? मी 2 वर्षाचे काम केलं, ते काम संपूर्ण 4 प्रभागासाठी केलंय, 4 मतदारसंघासाठी केलंय. म्हणून मित्र मैत्रिणीनो, प्रिय बंधू, मतदार बंधू भगिनीनो, आमचे सर्व सुशिक्षित उमेदवार आहेत, ॲडव्होकेट आहेत, लोकांमध्ये जनतेमध्ये विकासाची कामं घेऊन आम्ही जाणार आणि विकासाच्या माध्यमातून आम्ही तुमच्याकडे येणाऱ्या 24 तारखेला मतदान मागत आहोत. आणि निश्चित स्वरूपामध्ये तुम्ही भारतीय जनता पार्टीला मतदान केल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रात देशामध्ये जे वातावरण आज बंद झालेलं आहे, नोटाबंदी असेल का, नोटाबंदी झाल्या त्याचा फटका सर्वसामान्यांना नाही बसलेला आहे. लोक विरोधक काही सांगतील, विरोधकांचं कामच आहे, पण आज भ्रष्टाचार करणारी जी लोक होती त्यांचा पैसा कुठे गडप झाला तो विचार करा. कंटेनर कंटेनर भरलेला पैसा गेला कुठे? तुमच्या आमच्याकडे किती असतील? 1 लाख असतील, 10,000, 20,000 किती असणार घरात? 2 लाख, 3 लाख? आपल्याकडे करोडो तर नसणार ना घरामध्ये कॅश? तर ही मोदीजीने कॅश काढली आणि काढल्यामुळे आज सगळे हवाल दिल झालेत निवडणुका लढायच्या कशा म्हणून. आणि म्हणून तुम्हाला एकदा माझं म्हणणं मी सांगण्यासाठी इथे आलेले आहे की दुसरे जे काही बोलतात त्याच्यावर भुलू नका. शुद्ध मतदार आहात तुम्ही आणि हा प्रचार तुम्ही जाऊन सगळ्या कार्यकर्त्यांनी गलीगलीत करा. आणि निश्चित येणाऱ्या 24 तारखेला जे मतदान होईल आणि ज्या दिवशी रिझल्ट उघडेल त्या दिवशी सगळीकडे आमचं कमळ फुललेलं असेल. धन्यवाद. बीजेपीचे उमेदवार ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांनी आपला मनोदय व्यक्त केला, तसेच आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या सहकार्याबाबत त्यांचे आभार देखील मानले आहेत. आज आपल्या ताई आलेल्या आहेत, ताईंचे आभार यासाठी मानतो की ताईंना आम्ही कोणीही बोलवलं नाही, पण ते आपल्या प्रेमापोटी आलेल्या आहेत, आपल्या नवीन पनवेलच्या जनतेच्या प्रेमापोटी आलेल्या आहेत, त्या मार्गदर्शन करायला आलेल्या आहेत. प्रशांतदा ठाकूर यांनी
विनंती केली होती की ताई तुम्ही येऊन आपल्या नवीन पनवेल मध्ये जे मतदार आहेत त्यांना मार्गदर्शन करा, कारण ताईंनी जे काही आता सांगितलं लीज होल्ड लँड ही फ्री होल्ड करण्यासाठी जो प्रयत्न केला जो 20 वर्ष कोणी केला नाही तो ताईंनी केला, आणि दादांनी यासाठी सांगितलं की तुम्ही जाऊन ते एक वस्तुस्थिती सांगा काय ते आपल्या जनतेला, आणि त्यासाठी दादांच्या विनंतीला मान देऊन ताई आल्यात। ताईंच्या कदाचित लक्षात नसेल ताई तुम्ही म्हणजे शुभशकुन आहात आम्हाला, कारण आपण आमचे बंधू सुभाष भुजबळ ज्यावेळी सेकंड टाइम नगरसेवक होते त्यावेळी आपण प्रचारासाठी आला होता, आणि त्यावेळी सुद्धा एक बलाढ्य सुभाष भुजबळांकडे उभा होता आणि तो धुळेच मिळाला होता। म्हणजे ताई आल्यात आणि आपल्या या प्रभागाला शुभशकुन झाला असं मी मानतो, त्यामुळे ताईंचं आमदार साहेबांच्या विनंतीला मान देऊन ताई आले आपल्याला मार्गदर्शन केलं, ताईंना खूप खूप शुभेच्छा। ताई असाच आशीर्वाद आमच्यावर असू द्या। त्याचप्रमाणे आमचे नवीन पनवेलचे नेते परशुरामजी जितेकर साहेब, रत्नाताई प्रभा घरत, हिना भक्ता मॅडम, सुभाष माजी नगरसेवक सुभाष भुजबळ, सचिन पाटीलजी, वर्षा नाईक माजी नगरसेविका, या सर्व सर्वांचा मी आभारी आहे इथं आपण उपस्थित राहिला। ताई आपल्या पुनश्च एकदा आभार आणि आपलं मार्गदर्शन आपला आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी राहावं, आम्हाला मार्गदर्शन करावं ही विनंती करतो। बीजेपीसाठी नवीन पनवेल प्रभाग क्रमांक 17 मध्ये प्रचारासाठी आमदार मंदाताई म्हात्रे देखील सहभागी झाल्या, त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। भारतीय जनता पार्टी आरपीआयचे उमेदवार आहेत, हे सुशिक्षित उमेदवार आहेत आणि आज त्यांनी आमचे जे आहेत नगरसेवक आहेत ज्यांनी सांगितलं ते कित्येक अनेक वर्ष काम करतात, भुजबळ साहेब आहेत त्यांनाही मी अनेक वर्ष ओळखले, आमच्या भगिनी आहेत, अतिशय विकासाचे मुद्दे घेऊन आज आम्ही या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहोत। आणि विकास कसा असावा आणि कशा प्रकारे तो केला जावा या पद्धतीनेच भारतीय जनता पार्टी गेले 2.5 वर्ष काम करत आहे, आणि त्या कामाच्या माध्यमातून अनेक कामं आज या जवळजवळ 4 जे मतदारसंघ आहेत, धुळण असेल, पनवेल असेल, नेरूळ असेल, बेलापूर किंवा ऐरोळी, या चारी प्रभागामध्ये जे भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्र सरकारने जे केलेलं काम आहे हे काम आज लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे तुमचं आमचं सगळ्यांचं आहे। आदरणीय प्रशांतजी ठाकूर साहेब यांचं 4-5 दिवसापासून फोन होते की तुम्ही आजचा दिवस आम्हाला द्या, काल पण त्यांनी मागितलं होतं पण माझ्याकडेही वेळ नव्हते कारण लग्न सरई असल्यामुळे, पण आजपासून मी इकडे सगळ्या प्रभागामध्ये रोज संध्याकाळी 10 पर्यंत, असं आहे की सुशिक्षित लोक आहेत, वृत्तपत्र वाचतात, वाहिन्या पाहतात आणि त्यांना माहिती आहे काम करणारं कोण आहे आणि इथे येऊन भाषणं करणारी कोण आहे। काल नव्या मुंबईतील नेते येऊन बोलले इथे की नवी मुंबईसारखी महानगरपालिका करू, आम्हाला पनवेल महानगरपालिका भ्रष्टाचार मुक्त आणि विकास कामांनी पनवेल महानगरपालिका विकासाच्या कामावर निवडून आणायचे आणि आमचे उमेदवार त्याच पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे, आणि त्यामुळे आमचे नेते आहेत तिथे राम शेट्टी ठाकूर साहेब त्यांनी अतिशय योग्य उमेदवारांना इथे संधी दिलेली आहे, त्यामुळे नक्कीच इथे कमळ फुलल्याशिवाय राहणार। पनवेल येथे येत्या 24 मे रोजी होणाऱ्या पहिल्या महापालिका सार्वत्रिक निवडणुकीकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट सुरज कांबळे, MVTV। आपली मनपा आपली भाजपाचा ध्यास घेतलेल्या आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल येथे एका पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं। बीजेपीचा जाहीरनामा यावेळी प्रकाशित करण्यात आला। दरम्यान राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, राज्यमंत्री रणजित पाटील, आमदार मंदाताई म्हात्रे, लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। सध्या पनवेलमध्ये सर्वत्र आगामी 24 मे रोजी होणाऱ्या पहिल्या सार्वत्रिक महापालिका निवडणुकीसाठी लगबगीचं वातावरण सर्वच पक्षांमध्ये, कार्यकर्ते आणि उमेदवारांमध्ये दिसतंय। अशातच बीजेपीसाठी केंद्रात, राज्यासहित पनवेल महापालिकेवर देखील कमळच फुलावं असा ध्यास घेतलेल्या आमदार प्रशांत ठाकूर यांनी एका पत्रकार परिषदेचं आयोजन मार्केट यार्ड पनवेल या ठिकाणी केलेलं होतं। यावेळी पनवेल पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेल भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला। दरम्यान राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, राज्यमंत्री रणजित पाटील, आमदार मंदाताई मात्रे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते। 10 सूत्री विकासाची प्रत्यक्षात साकारण्याच्या विश्वासाची या माध्यमातून दशमान योजना राबवण्याचे आश्वासन या जाहीरनाम्यात नमूद केलेलं आहे। दरम्यान आमदार प्रशांत ठाकूर यांनी दशमान योजना सांगितली, ज्यात संकल्प पाणी व्यवस्थापनाचा, रस्ते विकास, महिला व बाल कल्याण, शिक्षण, पर्यटन, गृहनिर्माण, आरोग्य, क्रीडा, स्मार्ट सिटीसाठी स्मार्ट सोल्युशन्स विशेष प्रकल्प यांचा समावेश आहे। या निमित्तानं या व्यासपीठावरती उपस्थित असणारे राज्याचे नगरविकास राज्यमंत्री, सन्माननीय गृहराज्यमंत्री सन्माननीय मंदाताई सरकारबद्दल आपण मनापासून आभार संजय, आणि याच्यामध्ये पनवेल, नवीन पनवेल, कळंबोळी,
आता कॉलनी या सगळ्या परिसराच्या बरोबरीने आता खारघर मध्ये या वसाहती आहे की ज्याच्यामध्ये या धोकादायक इमारती आहेत. या धोकादायक इमारतींना त्यांचं रिडेव्हलपमेंट करण्यासाठी वाढीव व्यवसाय द्यावा आणि त्यांचं पुनर्वसन चांगल्या पद्धतीने, पुनर्वसन म्हणण्यापेक्षा रिडेव्हलपमेंट त्याचं चांगल्या पद्धतीने करता यावं या दृष्टिकोनातून माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे. विधानसभेमध्ये प्रश्न विचारला तर मंदाताई सरकारबद्दल आम्ही मनापासून आभार आहे. आणि याच्यामध्ये पनवेल, नवीन पनवेल, कळंबोळी, आता कॉलनी या सगळ्या परिसराच्या बरोबरीनं आता खारघर मध्ये या वसाहती आहेत की ज्याच्यामध्ये या धोकादायक इमारती आहेत. या धोकादायक इमारतींना त्यांचं रिडेव्हलपमेंट करण्यासाठी वाढीव व्यवसाय द्यावा आणि त्यांचं पुनर्वसन चांगल्या पद्धतीने, पुनर्वसन म्हणण्यापेक्षा रिडेव्हलपमेंट त्याचं चांगल्या पद्धतीने करता यावं या दृष्टिकोनातून माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे. विधानसभेमध्ये प्रश्न विचारला. यावेळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी उपस्थितांशी संवाद साधला. केंद्रामध्ये अतिशय गतिमान पद्धतीने रेल्वेच्या बाबतीमध्ये या पद्धतीने सुरेश प्रभूंच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या प्रकारे काम करतो आणि ज्या ज्या ठिकाणी अडथळे निर्माण होतात त्या त्या ठिकाणी सुद्धा ज्या आर्थिक अडचणी दूर झाल्या पाहिजेत यासाठी एस पी व्ही बद्दल करून नव्याने कसं काम उभं करता येईल यासाठीचा प्रयत्न हा सर्व ठिकाणी संपूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दुर्गम भाग असेल त्या सर्व भागांमध्ये मध्ये उत्तराखंडापासून या सगळ्या ठिकाणी करण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि त्याला पनवेल हे सुद्धा काही अपवाद राहिले नाही. आजूबाजूचा जर भाग पाहिला तर त्या ठिकाणी ज्या अनंत अडचणी त्यामध्ये होत्या त्याही हळूवारपणे काहीही कोणालाही अडचण न निर्माण करता त्या सर्वच्या सर्व अडचणी दूर करण्याचं काम हे मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे यात काही शंका नाही. या सर्व भागामध्ये बऱ्याच अंशी भूमिपुत्रांचे असलेले बऱ्याच अडचणी या गेल्या अनेक वर्षापासून त्या येत होत्या आणि त्याही बाबतीमध्ये सरकार म्हणून केंद्र असेल, राज्य असेल या दोघांनी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांचे तिथल्या असलेल्या भूमिपुत्रांच्या सर्व अडचणी समजून घेऊन जास्तीत जास्त प्रमाणामध्ये त्यामध्ये जे काही योग्य प्रकारे त्यांना जास्तीत जास्त त्यांच्या बाजूने मोबदला देऊन असेल किंवा त्यांना सोयीसुविधा देऊन असेल त्याच्यातून मार्ग काढण्याचं काम हे मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आहे. या पाड्यांबद्दल आणि आपण ज्याबद्दल सांगता त्या सर्व पाडी असतील किंवा या सर्व ठिकाणी नागरी सुविधांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय सारख्या योजना या सरकारतर्फे सुरू झालेल्या ज्या ठिकाणी लाईट नाही त्या ठिकाणी रोग योजना असेल अशा योजना सुरू झाल्या, त्या ठिकाणी रस्ते नाहीत. परंतु मला असं वाटतं की या सर्व भागामध्ये जे खारघर असेल किंवा या सर्व भागामध्ये रस्त्यांच्या व्यवस्था सर्व ठिकाणी जवळजवळ पूर्ण झालेल्या असतील. परंतु काही ठिकाणी ज्या ठिकाणी जसं प्रशासनांनी सांगितलं की त्या भागामध्ये नागरी सुविधांचा अभाव असेल त्या ठिकाणी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिका आल्यानंतर जेव्हा कधी महानगरपालिकाचं निर्माण होतं किंवा महानगरपालिका येते त्यावेळेला त्याच्याबरोबर विकास कामांचा एक फार मोठा प्रवाह त्या महानगरपालिकेमध्ये येत असतो. त्याचं कारण असं असतं की महानगरपालिकेमध्ये किंवा नगरपालिकेमध्ये तुटपुंजा निधी असतो आणि या तुटपुंजा निधीमुळे त्या ठिकाणची असलेली विकास कामं करताना अनंत अडचणी येत असतात. परंतु केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून महानगरपालिकेला वेगवेगळ्या योजना आहेत, जशी अमृत योजनेच्या माध्यमातून काही हिस्सा हा महानगरपालिकेने भरायचा आहे. सुवर्ण नागरी पुनरुत्थानाच्या योजना की ज्याच्यामध्ये सुद्धा काही हिस्सा हा फक्त महानगरपालिकेने भरायचा होतो, बाकीचे सर्व पैसे हे राज्याकडून आणि केंद्र शासनाकडून मिळत असतात. त्यामुळे ह्या सर्व योजना अतिशय चांगल्या प्रकारे केल्या जाऊ शकतात. म्हणजे याही पूर्वी पंडित दीनदयाळ उपाध्याय नरेंद्र मोदींच्या रूपाने शहरं स्मार्ट झाली पाहिजे अशा प्रकारे येणाऱ्या काळामध्ये 100 शहरं स्मार्ट सिटीज कशी होतील या दिशेने संपूर्ण देशामध्ये प्रक्रिया सुरू. दरम्यान आमदार मंदाताई म्हात्रे यांनी उपस्थितांशी संवाद साधताना फ्री होल्ड घरांबाबत देखील माहिती दिली. पनवेल महानगरपालिकेच्या अनेक विभागामध्ये भारतीय जनता पार्टीच्या महिला भगिनी उभ्या आहेत. जबाबदारी असं भारतीय जनता पार्टीत नसतं,
जिथे जिथे पक्षाचे उमेदवार आहेत तिथे तिथे आमदार मंत्र्यांनी जाऊन आपलं योगदान देऊ तिथल्या आणि त्यांचा प्रचार कशा प्रकारे केला जाईल त्यासाठी जसा जसा वेळ मिळेल तोपर्यंत मी 24 तारखेपर्यंत इथे येणार आहे. आज मी 17-18-19 मध्ये आली होती. कालच इथे आमच्या इथल्या माजी नेत्याने भाषण केलं होतं की नवी मुंबई महानगरपालिकेसारखी आमची ही पनवेल महानगरपालिका असेल. मला सर्व जनतेला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की पनवेल महानगरपालिका ही भ्रष्टाचार मुक्त महानगरपालिका भारतीय जनता पार्टी देईल. विकासाच्या कामावरतीच आम्ही इथे मतदान मागत आहोत. कुठे भ्रष्टाचार करून पालिकेमध्ये टक्केवारी करून कुठलाही भूखंड विकृत करून आम्हाला ही महानगरपालिका भारतीय जनता पार्टीची आम्ही लढवत नाही आहे. विकास घेऊन पुनर्विकास करणार आम्ही. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र असेल जिथे जिथे कॉर्पोरेशन एरिया आहे तिथे तिथे पुनर्बांधणी ही होणारच आहे आणि सेफिसाय हा मिळणारच आहे आणि रिडेव्हलपमेंट सुद्धा होणार आहे. त्याच पद्धतीने फ्री होल्ड हा फ्री होल्ड असा आहे की इथे शाळा कॉलेज हॉस्पिटल दवाखाने देऊळ मंदिर मस्जिद त्याचप्रमाणे प्रायव्हेट सोसायट्या 12.5% हे सगळं जेवढी कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये जागा आहे ती फ्री होल्ड होणार आहे. लोकांना 20 वर्ष अगोदर भारतीय जनता पार्टीतर्फे दिलासा मिळणार आहे. गेले 40 वर्ष लोक या घरामध्ये राहतात. आपल्याला सर्वांना माहिती आहे ही घरं मोडकळीला आलेली आहे आणि ज्यावेळी फ्री होल्ड होईल तेव्हा आपोआपच पुनर्विकास आपण मगाशी सांगितलं तो होणारच आहे. त्यामध्ये वाद नाही. माननीय मुख्यमंत्र्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ज्या मिटिंगमध्ये फ्री होल्डचं की आपण ब्रिटिश नाही आपण ब्रिटिशांचे सरकार नाही. ब्रिटिश लोक पूर्वी 30-40 वर्षाच्या लीजवर लोकांना घरं देत होतो. हे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि ताबडतोब त्यांनी MD आणि सर्व अधिकाऱ्यांना आदेश दिले की या जमिनी लोक गोर गरीब आहेत यांची घरं यांच्या नावी करू द्या यांची जागा यांच्या नावी करू द्या. आपली मनपा आपली भाजपा हा ध्यास घेऊन भाजपाची तयारी प्रयत्न सुरू आहेत त्यावरून पनवेल महापालिकेवर कमळच फुलेल असा विश्वास वाटतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे MVTV. येत्या 24 मे रोजी पनवेलमध्ये चुरस रंगणार आहे. दरम्यान रोडपाली कळंबोली प्रभाग 7 येथून अमर पाटील आणि प्रमिला पाटील हे BJP उमेदवार उभे आहेत. पारदर्शक पनवेल स्मार्ट पनवेल हा ध्यास घेतलेल्या उमेदवारांना पक्षाच्या यशाबाबत खात्री असून त्यांनी आपला परिचय दिलेला आहे. सध्या पनवेलमध्ये सार्वत्रिक निवडणुकीची धूम सर्वत्र आहे. कार्यकर्ते उमेदवार झटून कामाला लागले आहेत. स्वतःचा परिचय देण्यासाठी विविध प्रसार माध्यमांचा वापर होतोय. अशात रोडपाली प्रभाग क्रमांक 7 येथून अमर अरुण पाटील विद्यामंगल गायकवाड प्रमिला रविनाथ पाटील राजेंद्रकुमार शर्मा BJP हे उमेदवार उभे आहेत. पारदर्शक पनवेल स्मार्ट पनवेल हा ध्यास असलेल्या उमेदवारांनी संवादातून आपला परिचय दिलाय. यात प्रभाग क्रमांक 7 मधून अमर अरुण पाटील सज्ज झालेले आहेत. समाज कार्याची आवड असलेले अमर पाटील यांना पक्षाच्या यशाबाबत 100% खात्री आहे. पनवेलची पहिली सार्वत्रिक निवडणूक असून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सहकार्याने केंद्र आणि राज्यासह पनवेल महापालिकेवर कमळ फुलेलच असा विश्वास त्यांना वाटतोय. तसेच निवडून आल्यावर कचरा समस्या उद्यानाच्या दुरावस्थेची समस्या आदी समस्या सोडवून आपल्या साथीने या विभागाचा कायापालट करण्याचा मनोदय त्यांनी स्पष्ट केलेला आहे. आज पनवेल महानगरपालिके सर्वांना उत्सुकता होती कारण की सिडकोकडनं जी कामं व्हायला पाहिजे होती ती कामं होत नव्हती. त्यामुळे आज पनवेल महानगरपालिके सर्वांना उत्सुकता लागली होती आणि ती आज आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या माध्यमातून नव्याने रूपात आली आहे आणि आता वेळ आली आहे ती बदल घडवण्याची आणि भारतीय जनता पक्षाला विजय करण्याची. त्याच्यामुळे पनवेल महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर बसणार हे 100% सर्वांना खात्री आहे. माझा अजेंडा बोलण्यापेक्षा मी आपलं शहर आपला अजेंडा असा आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या माध्यमातून एक संकल्पना एक राबवली गेली आहे आणि पूर्ण जनतेच्या प्रश्न आम्ही सर्व लोकांपर्यंत कसे मांडता येतील आमचे जे जनतेकडनं जे सर्व प्रश्न आहेत ते आमदार साहेबांनी अजेंड्यावरती उतरवलेले आहेत आणि त्यांचे प्रश्न जे आहेत ते आम्ही सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. भारतीय जनता पक्षाची विजयाची खात्री 100% आम्हाला खात्री आहे. कळंबोलीमध्ये 12 उमेदवार आहेत आणि 12 च्या 12 पैकी आम्ही नगरसेवकपदी निवडून देण्यासाठी सर्वजणांनी एक मूठ बांधलेली आहे आणि ती नक्कीच आम्ही यशस्वी करण्यासाठी सर्वजण प्रयत्न करणार आहोत. माझ्या प्रभागामध्ये सेक्टर 8-20 साठी एकही उद्यान नाही
त्यामुळे मी प्रथमतः उद्यानांची लहान मुलांसाठी उद्यानांसाठी व्यवस्था करणार आहे। पाण्याची समस्या आहे, आज लोकांना पाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे, त्याच्यामुळे पाण्यासाठी मी एक प्रथमतः एक महापालिकेकडे निवेदन देऊन पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे। कचरा कुंड्या असतील, कचऱ्याचा प्रश्न फार गंभीर झाला आहे कलंबोली शहरासाठी, प्रभागापुरतं न पाहता पूर्ण शहरासाठी हा प्रश्न गंभीर बनलेला आहे, त्यामुळे एक कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत। मतदारांना एकच आवाहन करेन की येत्या 24 तारखेला भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना जास्तीत जास्त मतदिक्याने निवडून द्यावं, हित माझ्याकडनं आव्हान असेल। तर सर्वसाधारण महिला क मधून प्रमिला पाटील या उमेदवार उभ्या असून अनेक सामाजिक कार्यांमध्ये सदैव कार्यरत असणाऱ्या प्रमिला पाटील यांनी कळंबोलीतील अनेक गंभीर समस्यांना वाचा फोडून त्या समस्यांचं निराकरण केलंय। आपल्या कार्याबाबत त्यांनी स्वपरिचयातून माहिती दिली आहे। नमस्कार, मी प्रमिला रविनाथ पाटील, प्रभाग क्रमांक क मधून अधिकृत उमेदवार आहे। मी श्रेया बचत गटाची अध्यक्ष आहे आणि महिलांसाठी सर्व काही करणार आहे, त्यांचे पाण्याच्या समस्या सोडवणार आहे, घरगुती काय कामं असणार ते देणार आहे, परत लहान मुलांसाठी गार्डन नसणार ते गार्डन बनवणार आहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी वाचनालय बनवणार आहे। महिलांच्या कुठल्याही समस्या असतील त्या समस्या सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे। हे मी सर्व प्रशांतदा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आणि माझे पती रविनाथ सरू पाटील ह्या कळंबोली शहराचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली राहून मी असेच त्यांच्या पुढे काम करणार आहे। आणि राज्यात भाजपा, केंद्रात भाजपा आणि पनवेलमध्ये पण भाजपच आहे आणि मी भाजपचा झेंडा पनवेलमध्ये फडकवून देणार आहे। आणि सर्वांना विनंती आहे का सर्व बूथमधल्या असलेल्या सर्व उमेदवारांना भरगोच्च मतांनी निवडून द्या, हीच माझ्याकडनं अपेक्षा आहे आणि मला पण भरगोच्च मतांनी निवडून द्या। नमस्कार। आता सर्वांचं लक्ष येत्या 24 तारखेला होणाऱ्या पनवेल महापालिका निवडणुकीकडे लागलेलं आहे। त्यात रोडपाली कळंबोली प्रभाग क्रमांक 7 येथून अमर पाटील, प्रमिला पाटील या बीजेपी उमेदवारांचा विजय होणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। कॅमेरामन सूरज कांबळेसह रिपोर्टर राज चव्हाण, MBTV। गिरणी कामगारांना आनंदाची बातमी आहे। MMRDA क्षेत्रातील भाडे तत्वावरील घर योजनेत गिरणी कामगारांना 50% घरे राखीव ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। MMRDA क्षेत्रातील भाडे तत्वावरील घर योजनेत गिरणी कामगारांना 50% घरे राखीव ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाडे तत्वावरील घर योजनेत गिरणी कामगारांसाठी 50% घर राखीव ठेवण्याला मंजुरी दिली। या निर्णयामुळे गिरणी कामगारांना आणखी 7,700 घरे उपलब्ध होणार आहेत। यापूर्वी राज्य सरकारने गिरणी कामगारांना 10,768 घरांचं वाटप केलं आहे, आता हाच आकडा 18,468 होणार आहे। समाजातील सर्व घटकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे। राज्य सरकारकडून आतापर्यंत बंद गिरण्यांच्या जागांवर बांधण्यात आलेल्या घरांचे गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना वाटप केले आहे। ब्युरो रिपोर्ट, MBTV। मागील 7 वर्षांपासून नवी मुंबई महापालिकेतील कंत्राटी कामगारांच्या वेतनात 1 रुपयांची वेतनवाढ झालेली नाही, त्याशिवाय विविध मागण्यांची पूर्तता झालेली नाही, त्यामुळे नाराज कंत्राटी कामगार पुन्हा लाक्षणिक उपोषण येत्या 24 मे रोजी करणार असल्याची माहिती मिळतीये। नवी मुंबई महापालिका सेवेत सुमारे 7,500 कंत्राटी कामगार महापालिकेच्या विविध विभागात कार्यरत आहेत, मात्र मागील 7 वर्षांमध्ये या कंत्राटी कामगारांच्या वेतनात 1 रुपयांची वेतनवाढ झालेली नाही। त्याशिवाय पालिका दफ्तरी कंत्राटी कामगारांकडून करण्यात आलेल्या विविध मागण्यांची अजूनही पूर्तता करण्यात आली नसल्याने कंत्राटी कामगारांमध्ये नाराजीचे वातावरण पसरलेले आहे। यात समान काम समान वेतन मिळावे, मागील 5 वर्षांची थकबाकी मिळावी, कंत्राटी कामगारांना त्यांच्या कामानुसार श्रेणी लागू करण्यात यावी, सामूहिक विमा योजना लागू करण्यात यावी आदी विविध मागण्यांकडे मनपा प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी 24 मे रोजी हजारो कंत्राटी कामगार पालिका मुख्यालयासमोर 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण आंदोलन करणार असल्याची माहिती मिळालेली आहे। ब्युरो रिपोर्ट, MBTV। आर्थिक टंचाई कमी करण्यासाठी सरकार नवनवीन उपाययोजना हाती घेते, त्यानुसार आता घरांची नोंदणी महागली आहे, त्यामुळे सरकारला वार्षिक 300 कोटींचं उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे। आर्थिक टंचाईमुळे तिजोरीवरील ताण कमी करण्यासाठी सरकारने नवनवीन उपाययोजना हाती घेण्यास सुरुवात केली आहे। त्यानुसार आजवर 500 रुपयांच्या नोंदणी शुल्काच्या माध्यमातून कोट्यावधींची नातेवाईकांना मालमत्ता बक्षीसपत्राने देण्याची पद्धत बंद करण्यात आली आहे। आता दान किंवा बक्षीसपत्राच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या मालमत्तांना 3% तर अन्य मालमत्तांच्या नोंदणीत 1% वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय, त्यामुळे सरकारला वार्षिक 300 कोटींचं उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे। ब्युरो रिपोर्ट, MBTV।
आता तुम्ही तुमचं लाडकं चॅनल एमव्हीटीव्ही न्यूज हे मोबाईल लॅपटॉप होम कम्प्युटरवरही पाहू शकता. त्याकरता www.mvtvnews.com या वेबसाईटला भेट द्या. आजच्या पुरतं इतकंच. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. तोपर्यंत पाहत राहा एमव्हीटीव्ही. नमस्कार.